संत गाडगे बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न झालाय. संत गाडगे बाबा हे स्वच्छतेविषयी प्रेरणा देणारे एक संत होऊन गेले असं मत आमदार संग्राम भैया जगताप यांनी व्यक्त केलं. राष्ट्रसंत गाडगे बाबांनी समाजाला स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी लोकप्रबोधन केलंय. आपला परिसर आपण स्वच्छ ठेवल्यास आरोग्य निरोगी राहतं, तसेच परिसर सुंदर दिसतो. राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी मांडलेले स्वच्छतेविषयीचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी आहेत असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. सरसनगर येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन या ठिकाणी पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राजेंद्र राऊत नगरसेवक, प्रकाश भागानगरे, अंबादा सोनावणे, संतोष वाहाग, महादेव कराळे, दादा पांडुळे, संजय अवारे, सुभाष भागवत, विनोद सोनावणे, अशोक ससाने, शिवाजीराव तळेकर, मनोज शिरसाट, दिलीप राऊत, सतीश कदम, दीपक आराडे, भाऊ दळवी, माऊली गायकवाड, तसेच केडगाव, नगर शहर, बुरहाननगर, भिंगार या भागातील परीट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यामधील राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या मंदिरामध्ये त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सरावाप्रमाणे कार्यक्रम साजरा होतो. अनेक समाजातील मंडळी असतील ज्यांची गाडगे बाबांनी एक चांगला विचार समाजाला दिला, असे सगळेला एक विचारला मानणारा वर्ग हा त्यांच्या मंदिरामध्ये येत असतो. आणि जयंती असो, पुण्यतिथी असो, त्या निमित्तानं ते अभिवादन करून त्या विचारांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करत असतात. आणि मग त्या आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी सरावाप्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रम आणि अभिवादनाचा कार्यक्रम हा सतत दरवर्षी हा होत असतो. त्यानिमित्तानं आज या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यानिमित्तानं समाजाचे जे काही प्रश्न असतील, समाजाच्या अडीअडचणी असतील, अनेक पुढच्या ध्येयधोरणाकरता आज या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. त्यानिमित्तानं पुढच्या काळाची ध्येयधोरणं निश्चित झाली आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व समाज बांधव एकत्र येऊन पुढच्या काळामध्ये काम करण्याकरता प्रयत्न करतात. आणि त्या सगळ्या कामामध्ये आज आम्ही सगळे मंडळी एकत्र राहून पुढच्या काळामध्ये काम करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. नमस्कार. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आपण दरवर्षीप्रमाणे पुण्यतिथी साजरी करतच असतो. अहमदनगर शहरातील परीट सर्व परीट संघटना, परीट समाज आणि समाजातील तळागाळातील व्यक्तीपासून श्रीमंत लोकांपर्यंत हे इथं येऊन आपल्या या गाडगे बाबा मंदिरामध्ये जे राष्ट्रसंत गाडगे बाबा बाबांचं मंदिर आपल्या अहमदनगर शहरात आहे हे सगळ्यांना आता माहीत झालं आहे. आणि त्यांनी जर इथं येऊन दर्शन घेतलं आणि ती मूर्ती जर पाहिली तर तुमच्या स्मरणात राहील असं जिवंत बाबा तिथं आपल्या समोर बसलेत असं वाटतं. तुम्ही एकदा या, देवकी नंदन गोपाला तुमच्या तोंडातून नकळत शब्द निघतील असे हे मंदिर. या ठिकाणी या वर्षी आपण काय करतोय, पुण्यतिथी साजरी करतोय. त्या निमित्तानं आपल्या या समाज बांधवांसाठी आणि स्वच्छता अभियान राबवणारे आपले राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना मानणारे जो वर्ग आहे तो दरवर्षी या ठिकाणी येतो आणि आपली जे पुण्यतिथी साजऱ्या करण्यासाठी विनम्र अभिवादन करतात. अशा प्रकारची ही पुण्यतिथीचा सोहळा, पूजा, महाप्रसाद आणि सर्व समाज बांधव एकमेकांना मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आहे असं मला वाटतं. वर्षातून एकदा तरी सर्व समाज बांधव या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतात आणि एकमेकांशी संपर्कात राहतात. अशा प्रकारचा हा एक उत्सवच आम्ही साजरा करत असतो. त्या उत्सवानिमित्त सगळ्यांना महाप्रसादानिमित्त निमंत्रण देतो आणि थांबतो. धन्यवाद. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.